नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र समोरून ज्या जोरदारपणे जय महाराष्ट्राची गर्जना झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम मराठी हिंदू हिंदूजनांना लक्षात आलं असेल माझ्यासमोर कोण बसला आहे <laughs> कारण जय महाराष्ट्र आवाज घुमवणारे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धवजी ठाकरे आज या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात देशात जे एक राजकीय वादळ निर्माण झाल्याचा भास निर्माण केले जातोय त्याचे संपूर्ण केंद्रबिंदू उद्धव ठाकरे आहेत आणि ज्यांना प्रतीक्षा होती मोठ्या प्रमाणात की उद्धव ठाकरे कधी बोलतील या सगळ्या विषयावर आणि लोकांच्या प्रश्नांना थेटपणे कधी उत्तरं देतील अशी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली मुलाखत आज ते सामनासाठी देत आहेत उद्धवजी मी आपलं स्वागत करतो फार नमनाला घडावर तेल न घालता थेट प्रश्नाकडे आपण येऊया कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आणि देशात ज्या घडामोडी घडवल्या जात आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचं समाज मन अस्वस्थ आहे आपण किती आहात किंवा आपली भूमिका पुढे काय आहे यातून शिवसेना कशी पुढे जाईल अशा अनेक प्रश्नांचा काहू या राज्याच्या मनामध्ये जनतेचा म्हणत नाही महाराष्ट्राच्या मनामध्ये मारलेला पण तरीही मला आज तुम्ही खूप रिलॅक्स दिसताय उद्धव साहेब म्हणजे मला याचं कारण समजत नाही की आज मी आपल्याला पाहतोय किंवा गेले काही दिवस पाहतोय आपल्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाही आणि आपण अत्यंत मोकळेपणानं इथे आलात आणि बोलताय हे काय रहस्य आहे हे रहस्य साहजिकच आहे माझी मा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्याकडनं आलेले एक हे रसायन आहे मा म्हटल्यानंतर शांत सौम्य संयम आणि साहजिकच आहे बाळासाहेब म्हटल्यानंतर वर्णन करण्याची आवश्यकता आहे आज जवळपास एक वर्षानंतर आपण भेटतो मला आठवतंय गेल्या वर्षी या दिवसात जेव्हा आपली मुलाखत घेतली होती तेव्हा कोरोनाचा कहर हा वरखाली होत होता त्या करोनामध्ये जे काय करता येणं शक्य होतं ते मी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की माझ्या राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून मी केलं त्याच्यानंतर आता पाहिलं असाल कारण त्यावेळेला लॉकडाऊन होता मंदिरं बंद होती सणासुदीना बंदी होती पण यावर्षी आपण पहिली पंढरपूरच्या वारी तिला परवानगी दिली म्हणण्यापेक्षा तिच्यामध्ये कोणताही अडथळा येऊ दिला नाही आणि जल्लोषात ती पार पाडली म्हणजे पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झालेली आहे आता दहीहंडी येईल गणपती येतील नवरात्री येईल दिवाळी येईल पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये उत्सव उत्साह हा, उत्साह आणि आनंद ह्याची सुरुवात झालेली आहे एकमरे जणू काही पॉज बटन दाबलं गेलं होतं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण कोरोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो मला आनंद आहे आता आपण सुरुवातीला जे म्हटलंत की एक वादळ आल्याचा आभास होतोय वादळ म्हटल्यानंतर पालापाचोळा उडतो तो पालापाचोळा पाचोळा उडतो आहे सध्या आणि तो पालापाचोळा एकदा बसला की खरं दृश्य हे लोकांसमोर नक्कीच येणार आहे मी शांत कसा तर मला चिंता नाही आहे चिंता माझी नाही आहे शिवसेनेची तर बिलकुल नाही आहे हां थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच हिंदुत्वाची आहे ह्याचं हिंदु कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत मराठी द्वेष्टे मराठी माणसाची एकजूट तुटावी फुटावी हिंदूंमध्ये फुट पडावी आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली mm. मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी mm. हिंदुत्वाची हिंदूंची एकजूट करण्यासाठी ती आपल्याच काही कपाळकरण त्यांच्या हातनं तोडावी मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय ती मला एक चिंता आहे आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय कोण कुठे हा इकडनं पालापाचोळ्या तिकडे जातो आहे पुन्हा इकडे येतो आहे ही पा ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की ज्या वेळेला मी वर्षामध्ये राहत होतो त्या वर्षामध्ये दोन झाडं ही आपल्या घराला लागूनच आहेत एक आहे गुलमोराचं आणि दुसरं बदामाचं दोन्ही झाडं मी साधारणतः गेले दोन एक वर्ष बघतोय ज्याला आपण पतझड म्हणतो ती पानं पूर्ण गळून पडतात पानगळ पानगळ म्हणतो ती पानं पूर्ण गळून पडतात अशा काड्या राहतात आपल्याला वाटतं या झाडाला काय झालं पण दोन तीन ते तीन दिवसात पुन्हा नवीन कोंब येतात अंकुर येतात आणि मी बघितले आठ दिवसामध्ये दहा दिवसात ते बदामाचं झाड सुद्धा हिरवा झालं गुलमोर सुद्धा हिरवा झाला म्हणून जी सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत ती झडतायत पानं ती सडलेली पानं आहेत म्हणजे आता पानं झडून पडतायत आता सडलेली पानं झडत आहेत ज्यांना त्या झाडाकडनं सगळं काही मिळालं सगळा रस मिळाला सगळं मिळालं म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता ती पानं सगळं झाडाकडनं घेऊन ती गळून पडतायत आणि हे बघा कसं बोडकं झाले झाड असं ते दाखवायचा प्रयत्न करत आहेत पण दुसऱ्या दिवशी आपला माळीबुवा येतो ती झाड सगळी पुन्हा ती पानगळ केऱ्याच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो आता ती प्रक्रिया सुरू आहे केऱ्याच्या टोपलीत झडलेली सडलेली पानं टाकण्याचा आता सुरू झाले आता नवीन कोंब फुटायला लागलेले आणि शिवसेना आणि तरुण युवा हे नातं हे शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे नक्कीच कारण वयाच्या मात्र एक आहे अजूनही काही ज्येष्ठ शिवसैनिक ते येऊन येऊन भेटत आहेत ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे पहिल्या पिढीचे जन म्हणू आणि तो संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे संघर्ष केलेला आहे त्यांना शिवसेना म्हणजे नेमकं काय ते का कळलेलं आहे त्यांना आतापर्यंत अनेकांना शिवसेनेकडनं काही मिळावं अशी अपेक्षाच नव्हती आजही नाही आहे पण ते येऊन येऊन आशीर्वाद देत आहेत तुम्ही आता मगाशी वर्षाचा उल्लेख केलात मलबार हिलवरचं वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आणि मगाशी मी आपल्याला म्हटलं की आपण खूप रिलॅक्स दिसतं आहे पण मला असं दिसतं आहे की मलबार मलबार हिलवरून आपण परत मातोश्रीला आल्यावर जास्त रिलॅक्स जास्त माझं घर आहे ते मी तुम्हाला एक सांगतो म्हणून ह्या काही हे माझे अनुभव आहेत जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या तो एक अनुभव माझा वेगळा आहे कधीतरी तो फार विचित्र अनुभवातून मी गेलो आणि ठीक आहे पण त्यावेळेला जेव्हा अनेस्थिश मधन मी मला जागवलं मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री होतो ना शस्त्रक्रिया झाली थिएटरमधन बाहेर ते अनेस्थिशातून बाहेर आल्यानंतर काढताना मला डॉक्टरने विचारलं सर कुठे जायचं मातोश्री की वर्षा पटकन म्हटलं मातोश्री आणि मग मा डॉक्टरने सांगलं डॉक्टर मला तुम्ही गुंगीत सुद्धा विचारलं असतं ना एनशे एनिस्टा दिल्यानंतर सुद्धा तरी मी मातोश्री हेच उत्तर दिलं असतं मी तुमची इच्छा नियतीने पूर्ण केली असं म्हणताय तुम्ही मातोश्रीत देण्याची नियती ही म्हटलं तर असते म्हटलं तर नसते मुळामध्ये माझी वर्षामध्ये जाण्याची इच्छा होती का हां ह्याचा अर्थ ते आता मुख्यमंत्रीपद गेले म्हणून मी वाईट असं नाही ते एक वैभव आहे म्हणजे त्या मुख्यमंत्रीपदाचा वर्षाचा मी अजिबात अनादर करणाऱ्या ती एक वेगळी वैभवशाली वस्तू आहे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे मोठं वैभवशाली पद आहे जबाबदारीचं पद आहे त्याचं पूर्ण आदर ठेवून मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्न बघितली नव्हती पण त्यावेळेला जे घडलं ते आजच्या लोकांना ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू त्यांना ते पूर्ण माहिती आहे कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागतो पण तुम्ही इस्पितळात असताना तुम्ही गुंगीत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता त्या विषयावर बोलू का असं साधारण तुम्ही कारण मला कुठे त्या माझ्या अनुभवात हो सहानुभूती नकोय तो फार वाईट अनुभव होता मानेची शस्त्रक्रिया ही कोणत्याही डॉक्टरनं किंवा कोणालाही त्याला ज्याला माहिती त्याला विचारले तर त्याच्यामध्ये धोके काय असतात ह्याची कल्पना मलाही होती पण ती करणं मला गरजेची होती ती केल्यानंतर पहिली शस्त्रक्रिया झाली त्यातून मी चांगला बाहेर पडलो होतो अचानक एक पाच सात दिवसानंतर सकाळी जाग आल्यानंतर खरं म्हणजे त्या दिवशी मला डॉक्टरने सांगितलं होतं की उद्धवजी उद्या आपल्याला जिना चढायचा आहे तर मी मानसिक तयारीच होतो त्या की आज जीना चढायचं आहे एक एक पाऊल पुढे जायचं आहे सकाळी जाग आल्यानंतर जरा थोडासा एक आळस द्यायचा प्रयत्न केला तर मानेमध्ये जो एक असा क्रॅम्प म्हणतो असा आला आणि माझी मानेखालची सगळी हालचाल बंद झालेली म्हणजे मला श्वास घेताना मी बघत होतो माझं पोटही हालत नव्हतं पूर्णपणे मी निश्चल झालो होतो एक ब्लड क्लॉट तिकडे आला होता सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवर होते आणि ज्याला तो गोल्डन आवर म्हणतात त्या गोल्डन आवरमध्ये ते ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे त्या काळामध्ये माझ्या कानावर येत होतं माझे हातपाय हलत नव्हते बोटं हलत नव्हती सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावलं मुंगी चावलं तर खाजवायचं कसं हा mm. एक वेगळा विचित्र भाग होता पण त्या काळात माझ्या कानावर येत होतं की काही जण मी बरा व्हावा म्हणून देवावरती अभिषेक करत होते आणि काही जण मी असच रहावा म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते देव पाण्यात बुडून बसले लोक आता पक्ष बुडवायला निघालेत आणि तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा राहि आपलं काय होणार तुझं काय होणार म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती आपला मी एक पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत होत्या हे नाही म्हटलं तरी एक मला वेदनादायी एक सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार की जेव्हा आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळायची नंबर दोनचं सा पद होतं पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता तो विश्वासघात तुम्ही मी हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल जोरात होती आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात किंवा शिवसेनेच्या बाबतीमध्ये हे विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होत ह्याचं कारण शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली नाही चालवत मी म्हणेन तुम्ही सुद्धा गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवतात शिवसैनिकच आहात तुम्ही पण एक परिवार म्हणून आपण बघत आलेलो आहे बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं माने तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटल्यानंतर आपलं त्याच्यावरती कदाचित जो राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडनं वारंवार होते ती म्हणजे एखाद्यावरती विश्वास टाकला म्हणजे आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो पूर्ण जबाबदारी मग त्याला ताकद देणं असेल शक्ती देणं असेल म्हणजे दोन हजार चौदा साली जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडलं आहे म्हणून आवई उठवत आहेत मारतायत बॉम्ब मारततायत त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार चौदा साली भाजपाने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं काहीच सोडलं नव्हतं आजही नाही सोडलेले हिंदुत्व पण तेव्हा जो एक मधला काळ आला होता विरोधी पक्ष एक शिवसेना झाली होती म्हणजे अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपेल पण शिवसेना एकाकी लढली आणि त्रेसष्ट आमदार निवडून आलेले त्या काळामध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी आपल्यावरती आली तेव्हा सुद्धा मी पद कोणाला दिलं होतं आता सुद्धा जर भाजपनी आत्ता जे केलेलं आहे हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे हे आत्ता केलं हे बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं देशभरामध्ये पर्यटन करण्याची गरज लागली नसती आणि असं मी ऐकलं असं मी वाचलं माझ्याकडे माहिती नाही पण हजारो कोटी रुपये खर्च केले गेले विमानांचा खर्च हॉटेलचा खर्च हे त्याच्यानंतर काही आणखीन अतिरिक्त खर्च अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला हा असेल त्या खोक्यात काय दडलंय हे ज्याचं त्याला माहित देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला कळलं असेल पण हे फुकटाच झालं असतं ना आणि सन्मानाने झालं असतं हेच तर मी सांगत होतो का घडवलं कारण त्याने शिवसेना संपवायची आहे जे शिवसेनेबरोबर ठरवलं होतं अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हेच तर तुम्ही आता केलं आणि ते जर केलं असतं तर निदान पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला एकदा तरी अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं असतं ही जी काय आता सोंग ढोंग करतायत आम्ही शिवसेनेला आता ही शिवसेना ती त्यांनी ते म्हणते ती शिवसेना नाहीये हे सगळं तोडफोड करून त्यांचं समाधान होत नाही त्यांना शिवसेना संपवायची आहे ह्यांचा वापर ना... करून ते शिवसेना संपवायला पाहिजे संपवायचे असं वाटतं आपल्याला तेन गेल्या छप्पन्न वर्षात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेक 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 आणि प्रत्येक वेळेला शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिलेली आहे आता सुद्धा त्यांना हिंदुत्वामध्ये भागीदार नको असेल पण माझं नेहमी असंच म्हणणं आहे की शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं कारण हिंदुत्व मजबूत व्हायला हे जे करतायत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक जे विचारतात ना तुमचं आणि हिंद भाजपचं हिंदुत्वामध्ये फरक काय तो हाय शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं पण यांचं राजकारण मजबूत होण्यासाठी आणि हिंदुत्व करत हिंदुत्वाचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे आवई उठवली जाते हो म्हणजे काय मला एक प्रसंग असा सांगा किंवा एक माझ्या हातनं घडलेली गोष्ट किंवा निर्णय माझा मुख्यमंत्री पदावरती असतानाचा दाखवा की ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं एक निर्णय दाखवा तर तुम्ही तेव्हा अयोध्येला आत्तासुद्धा गेला होतात अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आपण उभं करतो बरोबर आहे हे हिंदुत्वाला सोडून आहे की नाही तुम्ही ठरवा अयोध्येत महाराष्ट्र भवन बरोबर आहे मुख्यमंत्री होण्याच्या आधीसुद्धा मी अयोध्येत गेलो होतो प्रत्येक वेळेला आपण होतात मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा अयोध्येत गेलो होतो कोण काय म्हणेल मी परवा नाही केली मी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन तेव्हाही आलो होतो दोनदा मी स्वतः अयोध्येत झालो गेलो होतो आता नव्या मुंबईमध्ये आपण तिरुपतीचं मंदिर त्याला जागा दिली प्राचीन जी मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं जतन करणं हे आपण सुरू केलं गडकिल्ल्यांचं के आपण सुरू केलं हे कुठे ह्याच्यात हिंदुत्व कुठे गेलं हिंदुत्व तर असं कोणताही निर्णय नाहीये की ज्याच्यामध्ये आपण हिंदुत्वापासून दूर गेलो अशा अनेक गोष्टी सांगतायत तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जात आहात त्याची कधी अपेक्षा केली होती बघा शेवटी शिवसेना आणि संघर्ष हे तर एकमेकाच्या पाचवीला पुजलेले आणि मागे कोणीतरी असं म्हणालं होतं ते मला वारंवार त्याचा अनुभव येतोय की शिवसेना ही एक तळपती तलवार आहे ती जर मॅनेमध्ये थे ठेवली तर ती गंजते त्याच्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तलवार तळपणं म्हणजे संघर्ष आलाच अर्थात याचा अर्थ अर्थार्थी कोणी घेऊ नये की तलवारी वार कराबीरा असं नाही माझं म्हणणं ही एक उपमा आहे आणि त्याच्यामुळे संघर्षासाठीच तर शिवसेना जन्माला आली त्यावेळेला मराठी माणसासाठी भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी शिवसेना लढली मग ते ब्याण्णव त्र्याण्णव साल असेल किंवा कधी असेल त्याच्यामुळे शिवसेना आणि संघर्ष जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली ताकद दिली म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यांचं एक भावनिक नातं होतं एक पहिला भगवा झेंडा जो आहे हा ठाण्यात फडकला आणि बाळासाहेब अभिमानानं त्यांच्या संपूर्ण कालखंडात जीवनात सांगत राहिले की ठाण्यानं मला पहिली सत्ता दिली त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं ठाणेकर सुज्ञेत हे जे पालापाचोळा जो आहे ते म्हणजे काय ठाणेकर नाहीत ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे जे नातं आहे ना हे या पाला पाचोळ्याला तोडताना येणार त्याच्यामुळे मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्र आणि ठाणंसुद्धा अर्थात त्याच्यात आलं मुंबईसुद्धा आली सगळेजणं निवडणुकांची वाट बघत आहेत आणि म्हणून माझं मत हेच आहे की पुढे एक असा कायदा झाला पाहिजे की ज्यांना कोणाला युत्या करायच्या असेल युती करायची असेल त्या दोन्ही पक्षांचं तीन पक्षांचं दहा पक्षांचं जे काय कडबळ तुम्हाला करायचं असेल ते करा मात्र तुमच्यामध्ये करार मदार काय झालेला आहे तो जनतेसमोर ठेवा जागा वाटप किती होणार आहे कोणत्या ध्येयावरती धोरणावरती तुम्ही युती करणार आहात काय पुढे करणार आहात हे करा म्हणजे काय झालं असतं एक तर जे माझं आणि भारतीय जनता पक्षाचं ठरलं होतं ते जे आता आधी नाकारून आता त्यांनी ते केलं हे आधी जनतेसमोर उघडपणाने आलं असतं दुसरी गोष्ट निवडणुकीनंतर जे काय त्यामुळे मला करावं लागलं महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला तो महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं की आम्ही शपथ जी मी घेतली ती शिवतीर्थावरती हो घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांचं स्मारक आहे तिकडे त्या साक्षीने घेतली हजारो लाखो लाखो लोक आणि शिव शिवतीर्थ हे भगव पूर्ण फुलून गेलं होतं ओसांडून पूर्ण म्हणजे जर लोक नाराज असतील तर तिकडे कोणी आलं नसतं पण तरी देखील माझं मत असं की आता निवडणुका घ्या जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील आणि जर भारतीय जनता पक्षाने माझ्याशी माझं कारण शेवटी जनता मला ओळखते नाही म्हटलं तरी आता आमची सहावी पिढी ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करते सहावी पिढी त्याच्या आधीच्या पिढ्यासुद्धा होत्या पण एक तर लोकं त्यांना घरी बसवतील त्यांनी चूक केली असेल तर जो करार त्यांनी आमच्याशी केला होता तो तोडला म्हणून नाहीतर आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला घरी बसवतील हो त्या जनतेच्या कोर्टात फैसला माझी तयारी आहे पण या सगळ्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो एक आघोरी प्रकार होतो जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता तो म्हणजे कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे कारण करताय पर्याय नाहीये कारण नीट लक्षात घ्या हा महत्वाचा प्रश्न एक बारकाव लक्षात घ्या जे काय थोडंफार कायद्याचं ज्ञान मी लोकांशी बोलून कायदे तज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून सांगतो की पूर्वी टू थर्ड ही सदस्य संख्या झाली का वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता आता तो कायदा गेला आता हे जे बाजूला झाले ते भले टू थर्ड असतील किंवा आणखीन काहीतरी असतील त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही हे कायदे तज्ञांनी सांगितलेले आहे मी कायदा लिहिलेला नाही मी कायदा वाचलेला नाही मी घटना तज्ज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी ऐक सांगितलेली मतं ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतोय म्हणजेच काय की ह्या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित किंवा सामील व्हावं हो लागेल ह्या गटाला मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहेत एक तर भाजपात जावं लागेल नाहीतर दुसरे सपा आहेत एमआयएम वगैरे असे जे काही छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यात जावं लागेल आणि हे जर का कुठल्या पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षाचा ह्यांना जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल कारण त्यांची ओळख त्यांना ती द्यावी लागेल की आता आम्ही भाजपात गेल। गेलो आता आम्ही समाजवादीत गेलो आता आम्ही बच्चू कडूनच्या पक्षात गेलो तर म्हणून ते एक भ्रम निर्माण करतायत की आम्ही म्हणजेच शिवसेना जे मधल्या काळामध्ये एक क्लिप फिरली बघा असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बसायचे पण त्यांनी कधी माझा माहीत नव्हता खेचला काही वेळेला त्यांना अधिक त्यांच्याकडे माहिती असायची अर्थसंकल्प किंवा काय तर मी त्यांना सांगायचो की दादा तुम्ही उत्तर द्या पण माझ्याकडनं कोणी माईक नाही खेचला माईक खेचणं ठाकरे तो तर भाग झालाच पण एक आमच्या महाविकास आघाडीमध्ये सभ्यता होती सभ्यता होती आणि समन्वय होता असो त्या त्याच्यावरती नंतर बोलायचं तर मी बोलेन पण त्याच्यामध्ये जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजे शिवसेना म्हणजेच त्यांचा डाव असा आहे की शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची शिवसेना खतम करायची एकदा का काम संपलं पाला तो की पालापाचोळा तुम्ही जे मग म्हणालात तो टोपलीत भरला की नेऊन टाकायचा पण त्यांचा अशी योजना होती की बाळासाहेब नंतर ही शिवसेना परत खतम करायचीच त्यांचं स्वप्न होतं पण बाळासाहेबांनंतर तुम्ही शिवसेना उभी केली त्यांच्या पोटात तेच दुखत आहे त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे जसं गांधी आणि काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्यांच्यात एक तुम्ही बघा मला टीकात्मक केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही पण दुसरे जे आता सरदार वल्लभभाई पटेल सुभाष बाबू तसं बाळासाहेब हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचं म्हणजे आपल्याकडनं काही आदर्श निर्माण नाही झाला तर दुसऱ्यांचे जसं पक्ष फोडतायत तसं आदर्श फोडायचे आदर्श फोडायचे म्हणा किंवा पडवायचे म्हणा आणि मग ते आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं तसं त्यांचं चाललंय की बाळासाहेबांना त्यांनी मान सन्मान तर दिलाच पाहिजे नाही तर लोक जोडे मारतील लोक ठेवणार नाहीत त्यांना जागेवर कोणी असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलला तर लोकं हाणतीलच जोडा त्याच्या तर म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजेत पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे माझं माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तो तोडून दाखवा मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका प्रत्येकाला आईवडील असतात आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे मला माझ्या आईवडिलांबद्दल आदर आहे तसं प्रत्येकानं प्रत्येकाच्या आईवडिलांबद्दल आदर असायला पाहिजे आता गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा झाली मी माझ्या वडिलांना आजोबांना गुरु मानतो प्रत्येकाने पितृदेव भव प मातृदेव भव देव मानलं पाहिजे स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत जर आज माझ्या दुर्दैवाने माझे आईवडील माझ्यासोबत असे नाही आहेत पण ते नेहमी मी माझ्यामध्ये आहे असं मानतो पण ज्यांची ज्यांची आई आणि वडील हे ते, सुदैवाने त्यांच्यात आहेत तर मी म्हणेन असा आशीर्वाद पुन्हा दुसरा मिळू शकत नाही त्यांना घेऊन सभा घ्याव्या भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत माझे माझे वडील खाचवरत आहे माझे वडील काच्या म्हणजेच काय की का तुमच्यात कर्तृत्व नाही आहे तुमच्यात हिंमत नाही आहे तुम्ही मर्द नाही आहात तुम्ही विश्वासघातकी आहात आणि लोकांचा माझा तर केलाच लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्यावरनं संभ्रम कशाला करतायत तुमच्यात तुमचा मर्दाचा चेहरा घ्या आणि जा पुढे आणि मागा मत नाही पण निवडणूक आयोगापुढे आता एक नवीन खाटला उभा राहतो आहे तो म्हणजे धनुष्य बाण कोणाचा चिन्ह शिवसे जे शिवसेनेचं जे लोकांपर्यंत बघा मला अजूनही देशाच्या घटनेवरती भरोसा आहे कायद्यावरती भरोसा आहे चोरी मारी सगळीकडे चालते असं माझं मत नाहीये तेवढा कारण मी जे म्हटलं ना की सत्यमेव जयते नाहीतरी तुम्हाला वाक्य पुसावं लागेल आणि मग दोन वाक्य करावं लागेल एकाची एकतर म्हणजे असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य सत्ता मेव जयते त्याच्यामुळे सत्ता मेव जयते पुढे तुम्ही असत्य घेऊन जर का करणार असाल तर ते काय लोक खपून नाही घेणार आज वेळ अशी आणलेली आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणतो की ठाकर्यांना पुरावे द्यावे लागतात शिवसेना खरी किंवा खोटी नाही नाही लोक लोक वाट बघतायत निवडणुकांची म्हणजे आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही लोक म्हणतात की आम्हाला निवडणुका विरोधी ध्यानाच पुरून टाकतो जनताच पुरावा देईल जनताच त्यांना पुरून टाकेल राजकारणामध्ये आज जी फूड दिसते शिवसेनेत अशा प्रकारचे फूड याआधी राणे भुजबळांनाही पाडता आली नव्हती असं का घडलं ज्यांना मी अधिकार दिले होते ज्यांना मी म्हणजे त्यावेळेला लोक माझ्या तोंडावर नव्हती बोलत पण मला कुजबूज जायची की अरे काय मुख्यमंत्री नगरविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे मलैदिअर खातं म्हणतात मला मलई विलई खाय खाण्यासाठी मी गेलो नव्हतो मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक जी एडी ज्याला सामान्य प्रशासन म्हणतात न्याय व विधी हां आय टीमध्ये मला खरच काहीतरी एक तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का हा एक माझा विषय होता राजीव गांधींनी एक क्रांती हां हा, तसा एक विषय होता आणि त्याच्यानंतर काही काळ एका दुसऱ्या मंत्र्यांनी दिवे लावले म्हणून त्यांचं खातं माझ्याकडे थोडे दिवस मला ठेवावे लागलं होतं <laughs> नक्की काय चुकलं असं वाटतं चूक माझी आहे आणि ती मी पहिल्याच माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये कबूल केलेली आहे गुन्हा माझा आहे तो म्हणजे मी यांना परिवारातले समजून यांच्यावरती अंधविश्वास ठेवला तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं मला दोन गोष्टी आहेत समजा मी मुख्यमंत्री त्यावेळेला यांना केलं असतं यांनी वेगळं आणखीन काय केलं असतं कारण यांची भूकच भागत नाही यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख व्हायचं शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात म्हणजे हे जे आहे ना ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि ह्याला हावरटपणा म्हणतात हाव हाव म्हणजे एक, एक दिलं तरी तुझं तेही माझं माझं तेही माझं तुझं तेही माझं ह्याचं तेही माझं त्याचं तेही माझं माझं ते माझं तुझं तेही माझं इथपर्यंत होतं आता ह्याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे या हावरटपणाला सीमा नसते की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता लोकांनी जनतेने केला असता तसं नाही झालं जनता ही आनंदी होती कारण आल्या आल्याच आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं हां त्याच्यानंतर करोना काळामध्ये मी अभिमानाने सांगेन संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं म्हणून आणि म्हणूनच ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं मा माझं नाव आलं ते मी माझं नाव नाही मानत ते जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं जर समजा यांनी सहकार्य नसतं केलं तर कोण होतो मी मी कोण होतो मी एकटा काय एक कर बर मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो कारण घराबाहेर पडायचं नाही लोकांना सांगत होतो जाऊन घोडके करा फुटीरांचा आक्षेप त्याच्यावरच आहे जे फुटून गेले आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की आपण घराबाहेर पडला नाहीत आपण मंत्रालयात गेला नाहीत आणि आपण आपण त्यांना भेटला नाही तरी सुद्धा घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांचं नाव का आलं माझं Hmm. कारण त्यावेळेला ती परिस्थिती तशी होती मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि लोक ऐकत होते लोक ऐकत होते मी जर का घराबाहेर आजही पडलो आणि केव्हाही पडलो तरी hmm. शिवसेना प्रमुखांच्या माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच गर्दी होतेच म्हणजे मग काय झालं असतं लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण hmm. म्हणजे ती काळाची गरज होती काळाची गरज होती पण त्याच काळात मी पुन्हा एकदा सांगतो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा करोना आपल्याकडे त्याचा शिरकाव झाला हे कळलं तेव्हा साधारणतः साडेसात ते आठ हजार रुग्णशय्या आपल्या राज्यात पूर्ण म्हणून mm -hmm. मिळून होत्या त्याच्यात ऑक्सिजन बेड्स आले व्हेंटिलेटर्स आले कॉमन जे रुग्ण असतात ज्यांना साधारणतः एक थोडी ट्रीटमेंट देऊन घरी जाऊ शकतात ऑपरेशन नंतरचे असतील त्याच्यानंतर डायलिसिस असतील पहिल्या लाटेत आपण ते साधारणतः आठ हजार जर का धरले तर ते साडेतीन लाखावरती नेले होते हे घर बसल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स नव्हते रुग्णवाहिका नव्हत्या कोणी कशा केल्या त्या कोरोनाच्या टेस्टसाठी आपल्या राज्यात फक्त दोन प्रयोगशाळा होत्या एक कस्तुरबामध्ये दुसरं एन आय व्ही एक पुणे त्या आपण सहाशेच्या वर केल्या घरी बसून पण त्या त्याच्याविषयी पन्नास आमदारांना कौतुक नाही आहे त्यांना तुम्ही निधी दिलेला नाही म्हणत आहेत आणि तुम्ही हिंदुत्व सोडला असं म्हणतायत त्याच्यामुळे ते सोडून गेले तुम्ही महाराष्ट्रासाठी जे काय केलेलं आहे करोनाच्या संकटातून राज्याला वाचवलेलं आहे लोकांना शल्य असेल की असं नाही झालं हे चुकीचं झालं आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा मुख्यमंत्री आपल्या कुटुंबातल्या घटक वाटत होता आपला परिवारातला भाऊ त्याच्यामुळे मला ह्या विश्वासघातक्यानं माझ्याबद्दल काय वाटतं ह्याची चिंता नाही आहे मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो ह्याच्यात असं भाग्य हे फार क्वचित कोणाच्या नशिबी येतं ते मला नाही वाटत ह्यांच्या नशिबी आलं असेल कारण ह्यांच्या डोक्यावरती जरी काही पदं आता मिळाली कारण अजूनही हम तुम द एक कमरे मे बंदो असं यांचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यामुळे त्याचा विस्तार कधी होणार आहे माहिती नाही पण हे मंत्री मंत्रीबिंत्री जरी किती झाले तरी कपाळावरती जो विश्वास घातका घाताचा शिक्का बसलाय तो नाही पुसता येणार ना। तुम्हाला असं वाटत नाही का की जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनाच तुम्ही सर्वाधिक आहे आहेच आणि ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांना कमीत मिळालं मला आपल्या बरोबर राहिले मला हेच म्हणायचं ही शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेची ताकद काय की सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्यत्व दिलं आता पुन्हा एकदा या सामान्यांना सामान्यातून असामान्य लोकं घडवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना आणि माझ्या माता भगिनींना बां बांधवांना विनंती करतो की चला परत उठा आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया कारण हे हे सारी लोकं होती आणि ह्या ना ती चूक मी पुन्हा तेच म्हणेन की ही चूक माझी आहे की त्यांना ताकद दिली पण त्या ताकदीने ते उलटा वार नुसता नाही केला तर राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळाला निघालेली अवलादे नुसता आईवरती वार करणारे आपण म्हणत होतो तशी नाहीये ही राजकारणात ज्यानी याना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळाला निघालेली अवलादे पण तेवढी ताकद त्यांच्यामध्ये नाहीये कारण शेवटी आई ही आई असते नक्कीच तुम्ही आईचा उल्लेख केला कालपर्यंत सगळे लोक या शिवसेनेला आपली आईच मानत होती तुमच्याबरोबर वर्षावरती अनेकांना मी बसलेले बघितले शेवटच्या क्षणापर्यंत हो पण आत्ताच तुमचा आधीचा प्रश्न काय होता की मी यानं भेटत नव्हतो तुम्हाला भेटून ते कधी सुरतला गेले कोण गोव्याला गेलं कोण गुवाहाटीला गेलं पन्नास खोक्यांची इतकी ताकद असू शकते जी निष्ठा विकत घेऊ जाऊ शकते निष्ठा नाही विकली जाऊ विकली जाते ती निष्ठा नसतेच निष्ठा महाराष्ट्रात महाराष्ट्रात पण झाड डोंगर आहे हॉटेल आहे किती सुंदर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते म्हणजे मला कळत नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मातीत कसे काय जन्माला आलात ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही प्रेम नाही त्या मातीची तुम्हाला कधी वैभव दिसलं नाहीये काय मी स्वतः कलाकार आहे आहे मी माझ्या त्याच्यावरनं सुद्धा त्यावेळेला चेष्टा झाली होती पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केलेली आहे पंढरपूरच्या वारीची केलेली आहे आणि त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र बघितला एवढा त्या पावसाळ्याच्या सुमारास मी सगळी फोटोग्राफी केलेली एवढा नटलेला थटलेला आणि छान काय काय खोऱ्या एवढ्या फुलांनी भर बहरून जातात तुम्हाला आम्ही तर शहरी बाबू तुम्ही ग्रामीण भागातले तर ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत नाही त्याचं वर्णन करावं असं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी मी गुवाहाटी का वाईट नाही म्हणत प्रत्येक प्रदेश चांगला आहे पण ह्या हे काय मातीसाठी करणार इतिहास काळापासून दिल्ली आणि महाराष्ट्राचा कायम झगडा आहे मग औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील दिल्लीने महाराष्ट्रावर सतत पाठीमागून वार केले किंवा महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न कारण काय तेच चित्र ह्याच्या मुळाशी जाण्याची गरज वाटते आजही शिवसेनेचा सूड आज घेण्यासाठी ते, ते बाळासाहेब ठाकर्यांच्या अस्तित्वाला मान्य पण ह्याच्या मुळापर्यंत जायची गरज आहे कारण ज्या जोपर्यंत ते दिल्लीत गेले नव्हते तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जपत आले होते बाळासाहेबच ह्यानं वाचवत आले होते आणि वाचवलं होतं एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी वेडापायी मग दिल्लीत बसल्यावरती असं त्या दिल्लीच्या खुर्चीला का काय असं वेगळा काय स्प्रे मारला की काय झालं की तुम्हाला ज्यांनी जपलं त्यांनाच तुम्ही संपवायला निघालात ज्या शिवसेनेनी बाबरीची जबाबदारी तेव्हा घेतली होती शिवसेना प्रमुखांनी त्याच शिवसेनेला तुम्ही शिव हिंदुत्व सोडलं म्हणून संपवायला निघालात बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून तुम्ही म्हणता हिंदुत्व सोडलं मग मुफ्ती मोहम्मद आणि मेहबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही गेला होता ते काय होतं काय सोडलं होतं तुम्हाला तुम्ही मग तेव्हा तर आम्ही आता तुम्हाला वाटतं हिंदुत्व सोडले जे सोडलं नाही पण तेव्हा तुम्ही लास्ट सोडली होतीत ना काय मेहबूबा मुफ्ती आज सुद्धा वंदे माता म्हणतात की भारत माता की जे बोलतात हे माहिती असून सुद्धा तुम्ही मला हे त्यांनी एकदा सांगितलं होतं की तिकडे निवडणुका घेऊन दाखवा असं अतिरेक्याने आव्हान दिलं म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या सरकार बनवून दाखवा म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सरकार बनवून दाखवलं पण सरकार बनल्यानंतर मला वाटतं मुफ्ती मोहम्मद सईदनी अतिरेक्यांचं आणि पातिरेक पाकिस्तानला त्यांनी धन्यवाद हो दिले होते काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणुका होऊ दिल्यामुळे मग कोणाला काय दाखवलं तुम्ही कोणाला काय दाखवलं म्हणजे बरं आता सुद्धा बिहार ते बिहारमध्ये जे बसलेत नितीश कुमार बरोबर नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का कारण मला जे आठवतं त्याच्याप्रमाणे त्यांनी एकदा संघमुक्त भारत असा नारा दिला होता संघमुक्त भारत असं शिवसेनेनं कधी दिला नाही राम मंदिराच्या प्रश्नावर रामविलास पासवान एनडीएतून बाहेर पडले होते तरी ते त्यांना प्यारे होते हो आम्ही तो उलट म्हणत होतो की विशेष कायदा बनवा पाच वर्ष सात वर्ष झाली तरी ते विशेष कायदा बनवून राम मंदिर बनवू शकले नाही ते न्यायालयाने निकाल दिला या देशातला समस्त विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्ष संपवले जात आणि मित्र पक्ष पण आणि हा मित्र पक्ष असं तुम्हाला काय दिसतय का कारस्थान किंवा अशा प्रकारचं मला असं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे आता सरन्यायाधीश बोललेत मध्ये ओझर तर मी वाचलं की आपल्या देशात विरोधी पक्षाला शत्रू समजू नका विरोधी पक्षांनी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे आणि सत्ताधारी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे मी जो काही अडीच वर्षात अनुभव घेतला मुख्यमंत्री म्हणून मी विरोधी पक्षांना काही वेळेला मी स्वतः आवाहन केलं आव्हान नाही आवाहन केलं की सरकार म्हणून आमचं समजा जर काही आम्ही कुठे कमी पडत असू आमचं काही चुकत असेल तुम्ही आमच्या आणून द्या नजर द्या हे काम विरोधी पक्षाचे आहे कारण ते सुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी हा सुद्धा तेवढा सुसंस्कृत पाहिजे संवेदनशील पाहिजे आणि तेवढाच किंवा त्याच्याहून थोडा जास्त हा सत्ताधारी पक्ष संवेदनशील पाहिजे आणि सुसंस्कृत पाहिजे आता हा संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा ही कुठेतरी रसातळायला जायला लागली असं म्हणते कशामुळे पिढ्या बदलत आहेत आणि सत्तेची हाव आता काय झालेलं आहे फास्ट फूडचा जमाना आलेला आहे हा तुम्ही फोन केला किंवा दहा मिनटात पंधरा मिनटात वीस मिनटात पार्सल आलंच पाहिजे तसं मी पक्षात गेलो की मला थोड्या दिवसात काहीतरी मिळालंच पाहिजे नाही गेलं तर माझ्याकडे दुसरं आहे या देशामध्ये विरोधी पक्षच राहू नाही मग राज्यामधले शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे काँग्रेससारखे पक्ष असतील आणि त्यांना संपवण्यासाठी साम दामदंडभेद ह्यातनं काय साधलं जाणार म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा ईडी असेल सीबीआय असेल ह्यातनं साधणार काय यांचा जो गैरवापर सुरू आहे शेवटी जनता ही सार्वभौम आहे आणि तुम्ही बघितलं असाल की जनतेच्या मनाविरुद्ध एखादा निर्णय गेला तर जनता थांबत नाही ती रस्त्यावरती उतरते आपण जो संवाद जनतेशी साधत आहोत मला असं वाटतं जनतेच्या सगळ्या प्रश्नांना आपण भरभरून उत्तरं देत आहे मनापासून बोलताय हा संवाद आपण असाच कायम ठेवू